अनेक लोक भेटत होते, वयस्कर असतील, तरुण असतील, महिला असतील, आणि सगळे मला हेच सांगत होते की उद्धव साहेबांना सांगा आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि सोबतच राहू, हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, नितीनजी आपण आता सांगत होतात की कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो. पण अजून एक मी ह्याच्यात आवर्जून सांगू इच्छितो की जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, ज्यांच्यात महाराष्ट्राचं रक्त आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र ही संपत्ती माझ्या समोर बसलेली आहे. तुमचे आशीर्वाद ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. आज आपला महाराष्ट्र आपण पुढे चाललेलो आहोत. आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती एवढी भयंकर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, आपले इतर जे मित्र पक्ष होते ते सोबत होते, आणि जे 2019 ते 2022 पर्यंत जे आपण सरकार चालवत होतो, प्रत्येक व्यक्तीला आपण सोबत घेऊन आपला महाराष्ट्र पुढे नेत होतो. मग शिक्षण क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रात असेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतील, रस्ते असतील, पूल असतील, पाण्याचं काम असेल, शेतीचं काम असेल, कृषी क्षेत्रात असेल, उद्योग क्षेत्रात असेल, सगळं काही आपण महाराष्ट्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम पुढे नेत होतो. पण 2 वर्षापूर्वी जेव्हा जे काही घडलं, बिघडलं, किती खोके होते? एकदम ओके, बरोबर आहे ना? आपण ही घोषणा देतो 50 खोके एकदम ओके. कदाचित त्यावेळी ते ओके झाले असतील, पण महाराष्ट्र हा नॉट ओके झाला. मला वाटायला लागलं होतं त्यावेळी की जसं घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी सत्ता काबीज केली, खुर्ची खेचली, म्हणजे तुम्ही विचार करा तो जो काही काळ होता त्याच्यात सत्ता काबीज करणं निर्लज्जपणे आणि त्या खुर्चीवर बसणं, खोटं बोलून त्याच्यावर बसणं, खोके इतरांना देऊन बसणं, हे सगळं केल्यानंतर मला वाटलं होतं की आता तरी महाराष्ट्र, भाजपाची जी महाशक्ती त्यांच्या मागे उभी होती, कुठेतरी पुढे जाईल. मला वाटलं होतं आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी कमी करतोय. हे 40 गद्दार जे आहेत ते गद्दारी त्यांनी ह्यासाठी केली की महाराष्ट्रासाठी चांगलं काहीतरी करायचं आहे. पण तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात चांगलं काही झालं आहे का? झालं असेल तर सांगा मला, झालं आहे काही चांगलं? आज मी तुम्हाला विचारतो, इथे तरुण मुलं मुली किती आलेत? 20ईतले मुलं मुली किती आहेत? 30ईतले मुलं मुली किती आहेत? नाही, 20ईतली 30ईतली दोन्ही चालतील, 40ईतले पण घेऊया, चला. आहेत ना इथे तरुण? आहेत ना? तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला एकदा तरी वाटलं आहे का की तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला आहे? आहेत ते काढून घेऊन गेलेत. जे रोजगार आपण आपल्या महाराष्ट्रात आणत होतो 2019 डिसेंबरपासून साधारणपणे 2022 जूनपर्यंत अनेक रोजगार आपल्या महाराष्ट्रात आणत होतो. आणि महाराष्ट्रात म्हणजे अनेक वेळा मला जेव्हा विचारलं जातं, आदित्य तुमचा मतदारसंघ कुठचा, आदित्य तुमचा जिल्हा कुठचा, असं मला विचारलं जातं, उद्धव साहेबांना विचारलं जातं, आम्ही दोघंही सांगतो की आमचा मतदारसंघ हा महाराष्ट्र आहे, संपूर्ण महाराष्ट्र आमचा मतदारसंघ आहे, आमचा जिल्हा आहे. कारण अनेकदा असं होतं की जे राजकीय लोक, जी राजकीय मंडळी त्या खुर्च्यांवर बसतात, त्या मंत्रीपदांवर बसतात, जी पदं त्यांच्याकडे मिळतात, मग त्यांच्या खात्यातले ज्या काही स्कीम्स असतात, ज्या काही योजना असतात, ज्या आता जसं नितीनजी सांगत होते वाढत जातात, त्या योजना ह्या त्यांच्या जिल्ह्यात नेतात, त्यांच्या मतदारसंघापूर्व ठेवतात. पण आम्ही तसं केलं नाही. प्रत्येक योजना जी यायची, प्रत्येक जे काही चांगलं येईल महाराष्ट्रात, मग कृषी क्षेत्रात असेल, सरकारी क्षेत्रात असेल, प्रायव्हेट क्षेत्रात असेल, उद्योग क्षेत्रात असेल, ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं पोहोचेल ह्याच्यावर आम्ही विचार करायचो आणि त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करत होतो. आपल्याला आठवत असेल वेदांता फॉक्सकॉन आपल्याला तळेगाव इथं आणायचं होतं, पुण्याकडे आणायचं होतं. ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1 लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो. 1 लाख लोकांना नुसतं वेदांता फॉक्सकॉनच्या त्या 2.25 लाख कोटीच्या गुंतवणुकी मिळेल. जेव्हापर्यंत आपलं सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हापर्यंत 100% तो प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता, आपल्याच तळेगावमध्ये येणार होता. आमची बोलणी तशी झाली होती, 2-4 व्हिजिट्स तिथे झाल्या होत्या. आणि जे उद्योगपती होते, जे काही त्यांची कन्सल्टन्सी फर्म होती, प्रत्येकाला ते तळेगाव आवडलं होतं, महाराष्ट्रात त्यांना यायचं होतं, असं आपल्या राज्यात येणार होतं, जे 100% इथे येणार होतं, आमच्या इकडच्या तरुण तरुणींना नोकऱ्या देणार होतं, रोजगार निर्माण करून देणार होतं, ते हिसकावून तुम्ही दमदाटी करून गुजरातला नेताना तिथे मला राग येतो. जसं वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे, तसं एअरबस टाटाचा प्रकल्प आहे. एअरबस टाटा आपण तिथे नेणार होतो मिहानला, नागपूरजवळ. तिथे अनेक वर्ष मिहान ते बनून तसंच्या तसं पडलं होतं, काही उद्योग तिथे जात होते. पण तिथे जर आपल्याला अजून वेग द्यायचा असेल, विदर्भामध्ये आपल्याला प्रगतीला वेग द्यायचा असेल, तर मोठे प्रकल्प तिथे आले पाहिजेत.
आणि तो प्रकल्प आपण एअरबस टाटाचा मागे लागलेलो की चला मिहानमध्ये येऊ द्या, नागपूरला येऊ द्या. पण सरकार जेव्हा बदललं तेव्हा सगळी राज्य देशातली सोडली, कुठे पाठवलं? गुजरात. तसंच रोह्यामध्ये आपण बल्ड्रग पार्क आणणार होतो, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिवाइस पार्क आणणार होतो. अनेक असे उद्योग जे राज्यभरात आपण सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करतो, कारण हल्ली मी बघतो 5 स्टार MIDC 5 स्टार MIDC, उद्योग मंत्री 5 स्टारमध्ये फिरतात पण आमच्या 5 स्टार MIDC मध्ये नवे उद्योग आले आहेत का? नाही आलेत. पण हे सगळे उद्योग जे आहेत जे आपल्या महाराष्ट्रात येणार होते, जसं मी सांगितलं वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, मेडिकल डिवाइस पार्क असेल, बल्ट्रक पार्क असेल, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळं पाठवलं कुठच्या राज्यात? गुजरातला पाठवलं. अहो हे काय, हे तर सोडाच, आपली वर्ल्ड कपची फायनल, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल किती लोकांनी पाहिली? सगळ्यांनी पाहिली. व्हायला कुठे पाहिजे होती ती? वानखेडेला, आपल्या मुंबईमध्ये. पाठवली कुठे? जर वानखेडेत असते तर जिंकलो असतो ना आपण. हे तुम्ही बोलताय, मी नाही. पण हे माझं दुःख आहे, जे ह्या मागच्या बॅनरवर लिहिलं ना, महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र, ह्याच्यासाठी मी लढत आहे. न्याय हा आम्हाला नको आहे, आम्हाला आता कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही, कारण जसं काही घडत आहे जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, जे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आज खास करून मी तुम्हाला सांगते, आपण सगळेच एक महान व्यक्ती, थोर व्यक्ती आपल्या देशातून गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतं आपल्या देशात नाही तर जगात जे काही टॉप व्यक्ती असतील त्याच्यामध्ये ही व्यक्ती असेल असं नाव असेल, त्यांचं नाव आहे. त्यांनी आपलं संविधान लिहून दिलं, त्या संविधानाप्रमाणे 75 वर्ष आपला देश चालला. आम्ही सगळी जी शपथ घेतो ती संविधानाची शपथ घेत असतो, त्याप्रमाणे चालत असतो. मग मंत्री असतील, माजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, अगदी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आत्तापर्यंतचे सगळे जे होऊन गेलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं त्याप्रमाणे चालतात. तेच संविधान जर आपण पाळलं, त्याच संविधानाप्रमाणे आपण जर गेलो तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना, अध्यक्ष जे निकाल देणार आहे ट्रायब्युनल म्हणून, तर हे जे 40 गद्दार आहेत, जे पक्ष चोरणारे आहेत, जे बापचोर आहेत, ते बाद होतील. पण जर भाजपला जे संविधान लिहायचं आहे, भाजपला जे संविधान बदलायचं आहे, कारण त्यांना हे संविधान आवडत नाही, त्यांना संविधान बदलायचं आहे, जर त्यांच्या संविधानाप्रमाणे जर गेलो तर मग तुम्हाला माहिती आहे की आपली बाधेची वेळ येणार. ठीक आहे, जो काही उद्या निकाल येईल तो नेईल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आता जनतेच्या अदालतीत येतो आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की जे आत्तापर्यंत घडलं नव्हतं ते ह्या महाराष्ट्रात घडत आलेलं आहे. अनिल देसाई साहेब माझ्या सोबत आलेले आहेत, ते गेले 1.5-2 वर्ष अनिल परब साहेबांसोबत सुप्रीम कोर्टात जात असतात, या परवाच्या हिअरिंगमध्ये पण असतात. जसं मी सांगितलं की 2 संविधान आहेत आपल्यासमोर, एक आपल्या देशाचं संविधान जे अधिकृत संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिले त्याप्रमाणे जर चाललो तर 40 गद्दार बाद होतील. पण जर निकाल वेगळा कुठचा यायचा असेल, जर अन्याय आपल्यावर व्हायचा असेल तर ते भाजपच्या संविधानाप्रमाणे जातील. मला अपेक्षा हीच आहे की जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आमच्यात पण होते, मग त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी पक्षात होते, मग आत्ता भाजपामध्ये आहेत, कदाचित पुढे काँग्रेसमध्ये जातील, माहीत नाही किती पक्ष आपल्या राज्यात आहेत, ते त्यांचा मार्ग निवडत असतात, ते मोकळे आहेत. पण त्यांनी आपल्या संविधानाशी इमान राखावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाशी इमान राखावं ही माझ्या. ते कुठून आणलेत, कुठे चालला माझा महाराष्ट्र, हा जर प्रश्न विचारला ना तर उत्तर देता येणार नाही ह्यांना. पण ह्यांना पण माहिती नाही आहे हे महाराष्ट्राला कुठच्या अंधारात घेऊन चाललेले आहेत. आज महिलांना सुरक्षित वाटत नाही आहे, जे महिलांना शिविकाळ करत असतात, महिला खासदारांना शिविकाळ करतात, असे कॅबिनेटचे मंत्री त्यांच्या बाजूला बसवलेले आहेत, महिलांवर अनेक वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, जे आरोप झालेले आहेत अशी मंत्रिमंडळात लोकं बसवलेली आहेत. आज गंमत अशी आहे की हे हिंदुत्व जे ओरडणारे पक्ष आहेत, मुळात म्हणजे भाजप आणि मिंदेगट, ह्यांनी अशी गंमत करून ठेवलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली, लोकांना धमकवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं असं मी ऐकलं. ते सगळं असताना देखील आपल्याच एका गणपती बाप्पाच्या मंदिराला, सिद्धिविनायकच्या मंदिराच्यावर त्या ट्रस्टवर ह्यांना अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे. ह्यांचं हिंदुत्व काय बोलायचं आहे ना, नक्की देश चाललाय तरी कुठे? आणि म्हणून आज मी तुमच्याकडे एवढंच विचारायला आलो आहे की आपण
महाराष्ट्र म्हणून आता विचार करणार आहोत की नाही, एकजूट येणार आहोत की नाही? आज माझा तुम्हाला थेट सवाल आहे की हा सगळा जो अन्याय आपल्यावर होत आहे हे तुम्हाला दिसते की नाही दिसत आहे, जाणवते की नाही जाणवते? जे काही फंड हे काढत आहेत कदाचित त्यांचे स्वतःचे खिसे भरत चालले आहेत. आज दोन पक्ष फोडलेत ह्या भाजपने, आपले शिवसेनेला फोडलंय, राष्ट्रवादी पक्षाला फोडलंय, पवारसाहेबांच्या परिवाराला तोडलंय. दोन पक्ष फोडून, एक परिवार तोडून, एकमेकांमध्ये भांडणं लावून मिळवलं काय आपल्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारला ना, तर ते आपल्या तोंडावर हसतात आणि पुढे निघतात, पण उत्तर देण्यासारखं त्यांच्या हातात असून काही आलेलं नाही, एक कागद नाही त्यांच्या हातात की जे सांगू शकतात हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे, कुठच्या पातळीला चाललेलं आहे, तुम्ही विचार करा ना. राजकारण आपण करतो कशासाठी? राजकारण आपण एवढ्यासाठीच करतो की लोकांची सेवा करू शकतो, एवढ्यासाठी करत असतो. आपलं राजकारण म्हणजे समाजकारण असतं. आपलं राजकारण म्हणजे प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आज कुठच्या लोकांना मदत करू शकतो, कोणाचा आवाज बुलंद करू शकतो, कुठे अन्यायाविरुद्ध लढू शकतो, आणि अन्याय मुळात होणारच कसा हा विचार करणं गरजेचं आहे. पण आज जो महाराष्ट्रात अन्याय सुरू आहे, सगळं काही इतर राज्यांमध्ये पण आपल्या राज्यात काही नाही, ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या 5 वर्षात आपण अनेक ठिकाणी वेगळी कामं करत आलेलो आहे. भूमिपूजन उद्घाटनं असतील, शिवसेनेतर्फे आपण ही कामं करत आलेलो आहे. पण आज जे सत्ताधारी पक्ष आहे, नाही ते सत्ताधाऱ्यांना गरज येते, मला नाही, थँक्यू. जे सत्ताधारी पक्ष आहे, मी त्यांना आज विचारतो, भाजपला खास करून विचारतो, 5 वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम काढला गेला, आनंदाची गोष्ट आहे. आपली पण मतं त्याच्यात होती, जे काढण्याची भूमिका होती त्याच्यात आपण अग्रेसर होतो, नेहमी पुढे राहिलो की जम्मू काश्मीरमध्ये आणि एका आपल्या देशामध्ये एक देश, एक संविधान आणि एक न्याय असायलाच पाहिजे, ही आपली पण भूमिका आहे. पण आज 5 वर्षानंतर मी विचारतो, जसं तिकडे 370 कलम काढला होता, तसं ह्या 2 वर्षांमध्ये नवीन काही कलम आपल्या संविधानात आणला आहे का तुम्ही, जेणेकरून जर देशभरात कुठचं एकमेव राज्य असेल ज्याच्यावर अन्याय करायचा असेल ते म्हणजे महाराष्ट्र, असा कुठचा कलम आणलाय का? आज 75 वर्ष आपल्या देशाला झाली, प्रगतीपथावर आपण नेत होतो, महाराष्ट्र आपण पाहत असाल नेहमी, देशात अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या विषयांमध्ये आपण नंबर 1 वर असायचो की नाही? नेहमी असायचो. सगळ्या उद्योगपतींना वाटायचं की अरे महाराष्ट्रातच गेलं पाहिजे. डायमंडचा बिझनेस असेल, डायमंडचा धंदा असेल महाराष्ट्रात, कृषी क्षेत्र असेल महाराष्ट्रात, साखर कारखाने असेल महाराष्ट्रात, इतर सगळं जे काही असेल महाराष्ट्रात. पण आज महाराष्ट्रातून हे सगळं धमकावून, हिसकावून नेलं जात आहे, ह्याचा राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे. आणि आज ही जी काही परिस्थिती देशभरात आहे, ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मला वाटतं आज आपण ओळखून घेणं गरजेचं आहे की येणारं जे वर्ष आहे, हे वर्ष जे आहे, येणारे जे काही महिने असतील, हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. 2024 परिवर्तनाचं वर्ष आहे, 2024 हे आपलं वर्ष आहे, आणि आपल्याला निर्धार करायचा आहे की दिल्लीत सरकार कोण